सध्या आपण आहोत सांगली जिल्ह्यातील आमनापूर गावामध्ये. या ठिकाणी शेजारच्या नदीने सगळं गाव जे आहे पूर्णपणे धुवून गेलेलं आहे. आपल्यासोबत एका मेजरच्या पत्नी आहेत, त्यांच्याकडनं एकंदरीत घराची परिस्थिती काय आहेत आणि त्यांचे पती जे आहेत ते सध्या जम्मू काश्मीरला असल्यामुळं त्यांना एक घरी काय घडलं आहे याची काय कल्पना आहे का हे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. ताई, तुमचं नाव काय? जयश्री जगन्नाथ शेजाळे. तुमचे सध्या घराची काय अवस्था आहे? हां, सगळं घरातलं सामान आमचं खराब झालं आहे, एकही वस्तू राहिलेली नाही, सगळं पुरामध्ये गेलेलं आहे. आम्हाला आता कपडेसुद्धा म्हणजे असं वापरायला नाही आहेत घरामध्ये, सगळं खराब झालं आहे. आमचं भांडे बिंडे सगळं, फ्रीज खराब झालं आहे, सगळं टी व्ही खराब झालं आहे, DVD खराब झालं आहे, सगळं साहित्य खराब झालं आहे. धान्य वगैरे धान्यही खराब झालं आहे आमचं, सगळं काहीच काय म्हणजे काहीच घरामध्ये नाही आहे. तुमच्या यांना माहिती काय सगळं? नाही, आमच्या यांना काहीच माहीत नाही आहे. ते तिकडं काश्मीरला गेलेत, मोदींचा नरेंद्र मोदींचा कार्यक्रम आहे, तिकडं ड्युटीसाठी गेलेत त्यांनी. यांना त्यांच्या अगोदर काहीच माहीत नव्हतं, नंतर पूर आला त्यांनी गेल्याच्या नंतर. ते गुजरातला असल्यामुळे ते कार्ड तिकडं काश्मीरला हे चालत नाही, त्यामुळं बात पण नाही होऊ शकली आजपर्यंत. तुम्हाला त्यांना माहितीच नाही इकडं काय झालं? नाही, त्यांना माहीत नाही काय झालेलं इकडं. आता इकडं वस्तू वगैरे सगळ्या गेल्या? सगळ्या वस्तू गेल्यात, घरामध्ये काही राहिलेलं नाही आहे. आतापर्यंत कोणी आलं तलाठी वगैरे इकडं बघण्यासाठी? नाही, ते गावकरी ही बाहेरचे लोक म्हणजे असं पसारा ही सामान बाहेर काढू लागायला आले होते, बाकीचे अजून तरी काय नाही, कपडे बिपडे काय दिलेले नाहीत अजून. तिकडे जम्मू काश्मीरमध्ये कधी कोणाशी संपर्क वगैरे किंवा त्यांनी इथं फोन वगैरे केला का? नाही, तसं नाही केला. 4 तारखेलाच मला त्यांनी फोन केलेला, तेव्हापासून बात नाही झालेली, परत बोललीच नाही. आता सध्या तिकडे म्हणजे जम्मू काश्मीरला अचानक काय? अचानक ते ड्युटीसाठी गेले ते 15 दिवस. तिकडे मोदी झेंडा फडकावणार आहे. हां, तर ही परिस्थिती आहे. त्यांचे पती जे आहेत ते म्हणजे सुरक्षा दलामध्ये आहेत आणि गुजरातवरून अचानक त्यांना जम्मू काश्मीरला पाठवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरला 15 ऑगस्टचा झेंडा फडकावणार आहेत, त्यामुळे त्यांची ड्युटी तिकडे लावण्यात आली असल्याचं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं. एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर आपले म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही इकडे आल्यानंतर आमच्या घरच्यांना देखील काळजी असते, त्या पद्धतीने त्यांना हे देखील माहिती नाही. कदाचित कळालं देखील असेल की घरी काय परिस्थिती झाली किंवा सांगली महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यामध्ये पूर आलेला आहे, मात्र म्हणजे आपलं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यानुसार त्यांना कोणाशी संपर्क साधता येत नाही, त्यामुळे त्यांनी घरी देखील संपर्क साधलेला नाही. इतकी परिस्थिती सध्याची दयनीय आहे. त्यांच्या घरामध्ये जर आपण पाहिलं तर सध्या कुठल्याही प्रकारचं कोणतंही भांडं जर म्हटलं तर शिल्लक नाही. शेजारी पाजारी आत्ता जर पाहिलं तुम्ही तर आपण इथं आहोत, हे जे काही पाहताय तुम्ही हे सगळं पूर्णचे पूर्ण घर आहे. घर जे आहे ते पूर्ण खाली झालेलं आहे. हे जे घर आहे हे TV आहे सगळा पाण्यात होता. ह्या घराची जर पाहिलं आपण तर साधारणपणे तुम्हाला इथपर्यंत दिसून येईल, या भागापर्यंत कम्प्लीट पाणी होतं. घराला तडे देखील गेलेले आहे. जे काही उरलेलं आहे ते फक्त आणि फक्त म्हणजे जी भांडी आहे ती वरती तरंगलेली होती, ते सगळे शिल्लक आहेत. जर पाहिलं तर अशा पद्धतीने हे जे सगळे कागदपत्र आहेत ते देखील भिजलेले आहेत. त्यामुळं अशी परिस्थिती इथल्या लोकांवरती आलेली आहे. यांच्या घराची ही परिस्थिती आहे. विशेष म्हणजे घरामध्ये करता माणूस नाही आहे. त्यांचे जे मिस्टर आहेत म्हणजे ते जवान आहेत आणि ते सुरक्षा दलामध्ये असल्यामुळं त्यांना आता मदतीची जी आवश्यकता आहे तिथले गावकरी मदत करत आहेत. मात्र त्यांचे जे पती आहे महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यामध्ये जो काही पूर आलेला आहे त्या पुरानं जे काही उद्ध्वस्त घर झालेलं आहे त्याची कल्पना देखील त्यांना नाही आहे.